तर सगे सोयरे हा शब्द मराठा आंदोलनामुळे भलताच रूढ झाला. पण हेच सगे सोयरे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावरती एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उतरले होते. त्यामुळे आप्तेष्टांसोबत अनेक रंगतदार लढाया आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता यावेळी सभागृहामध्ये नातेवाईकांचा गोतावळा पाहायला मिळणार हे मात्र नक्की. बायको विरुद्ध नवरा, वडील विरुद्ध मुलगी, भाऊ विरुद्ध भाऊ आणि काका विरुद्ध पुतण्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे सोयऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं. मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे म्हणत अनेक सगे सोयरे या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभा ठाकलेले आपण पाहिले. एवढंच नाही तर या विधानसभेच्या सभागृहातही काका पुतण्या, भाऊ भाऊ, बहीण भाऊ, सासरे जावाई असा नातेवाईकांचा गोतावळा देखील पाहायला मिळणार आहे. कसा पाहूयात. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात भाजपच्या संजना जाधव मैदानात होत्या. याच मतदारसंघात संजना यांचे पती आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नवरा बायकोच्या या लढाईत संजना जाधव मोठ्या फरकानं विजयी झाल्या. या संघर्षातून जी आज बाहेर आलेली आहे ती फक्त माझ्या तमाम जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि इथे जे तेवढे पदाधिकारी तुम्हाला दिसत आहेत भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, सगळ्यांनी अथक प्रश्न करून प्रयत्न करून एक भावासारखे गंभीरपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहिले. तर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज मला यश मिळालं. सगळे सोयऱ्यांच्या राजकारणातला सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला तो बारामती. लोकसभेनंतर विधानसभेतही पवार फॅमिलीतलेच दोन उमेदवार समोरासमोर आले. काका अजित पवारांसमोर पुतण्या युगेंद्रनं आव्हान उभं केलं, पण विजयी गुलाल काकांनाच उधळला. चंद्रपूरच्या अहेरीमध्ये धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात त्यांच्या मुलीनंच आव्हान दिलं. वडील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर मुलगी शरद पवारांच्या पक्षाची. पण इथे बाप बाप होत आहे हे धर्मराव बाबांनी दाखवून दिलं. मुलगी आणि एका बाजूला पुतणे असा प्रकारचा ऐतिहासिक निवडणूक पहिल्यांदा असं झालेलं आहे आणि लोकांचा निर्णय सगळ्यांनी मान्य केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं हे पाहिल्यानंतर आखरी बाप बाप होत आहे. तिकडे नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल अहेर यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ केदा अहेर यांनी उमेदवारी दाखल केली, पण राहुल अहेर मोठ्या फरकानं जिंकून आले आणि विजयाची हॅट्रिकही साधली. या झाल्या एकमेकांच्या विरोधातील लढती. पण यंदा विधानसभेत एकाच घरातले दोन दोन आमदार पाहायला मिळणार आहेत. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि मालवणमधून निवडून आलेले राणे बंधू निलेश आणि नितेश, रत्नागिरी आणि राजापूरमधून विजयी झालेले उदय सामंत आणि किरण सामंत हे भाऊ भाऊ, रावसाहेब दानवेंची दोन्ही मुलं संजना जाधव आणि संतोष दानवे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे सख्खे मावस भाऊ, शिवाजी कारडिले आणि त्यांचे जावई संग्राम जगताप अशी एकमेकांची सख्खी आणि नात्यातली मंडळी आमदार म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत. भगवा विरुद्ध फतवा हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि मुसलमान राज्यातून देशातून मुल्ले मौलवी आणले गेले, विविध फतवे काढले गेले. शेवटी जसं आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं, हे धर्मयुद्ध आहे आणि भगवा विरुद्ध फतव्याच्या लढाईमध्ये आमचा भगवा जिंकलेला आहे. मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो. मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन, कारण का 10 वर्षानंतर विजय मिळाला आहे. फार इमोशनल क्षण आहे.
दोन पक्षात फूट पडल्यानं यावेळी भावकीतल्या राजकारणाचा जोर चांगलाच वाढला होता आणि त्यातून एक मोठं राजकीय महाभारत महाराष्ट्रात घडलं. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.